पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज शिवसेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पाकिस्तानचा ध्वज पायाखाली चिरडत शिवसेनेनं पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा निषेध केला. पुण्यात मनसेनं हर हर महादेवच्या घोषणा देत आंदोलन केलं. मनसैनिकांकडून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार असून सोशल मीडियावरील सर्व व्हिडिओ एकत्र करून तपासणी त्याची केली जाणार आहे. तर दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला. पुण्यातील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. त्याचाच परिणाम म्हणून मनसेकडून बायजीपुरामधील पीएफआयचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणामध्ये कार्यालय फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांवरून अजित पवार यांनी हल्लाबोल केलेला आहे. या घोषणा देणाऱ्यांमागचा सूत्रधार शोधा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. तसंच फोटोवरून सुरू असलेल्या राजकारणावर सुद्धा अजित पवारांनी टीका केली आहे. गोंदियाच्या मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये 120 विद्यार्थ्यांना एका ट्रकमध्ये कोंबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे श्वास गुदमरून काही विद्यार्थी बेशुद्ध झाले. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. एबीपी माझाच्या बातमीनंतर संबंधित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिलेले आहेत. गोंदियाचे नवनिर्वाचित पालकमंत्री मुनगंटीवारांनी या प्रकरणाची चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांना 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. वर्धा जिल्ह्यामधील अकोली मसाळा इथले 4 मुलं काल दुपारपासून बेपत्ता आहेत. 10 ते 12 वर्ष वयोगटातली ही मुलं आहेत. काल मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी श्वान पथकासह मुलांचा शोध घेतला. मात्र मुलांचा अद्यापही पत्ता लागलेला नाहीये. त्यामुळे आज पुन्हा पोलिसांनी मुलांचा शोध सुरू केला. वर्ध्यामधील बेपत्ता मुलांचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय. सीसीटीव्हीमध्ये बेपत्ता झालेली 4 मुलं वर्धा रेल्वे स्थानकावर फिरताना दिसत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसणारी मुलांची ओळख कुटुंबियांकडून पटवण्यात आलेली आहे. अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयामधील बालक अतिदक्षता कक्षाला आग लागली होती. यावेळेला मुलांना तातडीनं दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवल्यानं मोठा अनर्थ टळलाय. आगीची माहिती मिळताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातल्या आगीसंदर्भात फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली. या घटनेची सखोल चौकशी करावी असे निर्देश सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाशिकमध्ये आडगावच्या डीआरडीओ परिसरामध्ये अज्ञात ड्रोन गिरट्या घालत असल्याचं समोर आलेलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी स्थानिकांनी डीआरडीओ जवळ ड्रोन पाहिला. नाशिकच्या लष्करी हद्दीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून रेकी केली जात आहे का याचा तपास सुरू करण्यात आला. किल्ले रायगडावर पिंडदान करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळच्या इमारतीमधील हा व्हिडिओ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र एबीपी माझा या व्हिडिओची पुष्टी करत नाही. नवरात्र उत्सव काही तासांवर येऊन ठेपला असून कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये उत्सवाची सगळी तयारी करण्यात आलेली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज मंदिर परिसराची पाहणी केली. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यामधल्या मोहटादेवी गडावर नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या 2 वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा जल्लोषात नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या मुंबादेवी मंदिरामध्ये देखील नवरात्र उत्सवाची तयारी करण्यात आलेली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी रंगांची विशेष सोय करण्यात आली आहे. सोबतच वयोवृद्ध दिव्यांग गरोदर माता यांना थेट दर्शन दिले जाणार आहे. पंढरपूर विठ्ठल मंदिरामध्ये रुक्मिणी देवीच्या नवरात्रीची तयारी पूर्ण झालेली आहे. घटस्थापनेपासून 9 दिवस रुक्मिणी माता 9 रूपामध्ये दिसणार असल्यानं या सर्व दागिन्यांना पॉलिश करण्याचं काम करण्यात आलंय. बारामतीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लावल्यानं त्यांनी सरकारला लक्ष्य केलंय. मविया सरकार असतं तर निवडणुका लागल्या असता असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. नरेंद्र पाटलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्ष करण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली आहे. नवी मुंबईमधील माथाडी कामगारांच्या मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी ही मागणी केली. तर एकनाथ शिंदेंनी ही मागणी मान्य केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुण्यामधल्या तळेगावऐवजी गुजरातला गेल्यानं ठाकरे पितापुत्रांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केलाय. तर मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे पितापुत्रांना प्रत्युत्तर दिलंय. अरब देशातून आलेल्या राजपुत्रांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भेटावं म्हणून विनंती केली होती. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेट घेण्याऐवजी उद्योगमंत्र्यांना भेट घेण्यास सांगितलं असा गौप्यस्फोट केसरकरांनी केलाय.
रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षावर ही भेट झाली. या भेटीवेळेला मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावसकर हे सुद्धा उपस्थित होते अशी माहिती मिळते. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. वर्षा बंगला सोडताना जेव्हा एखादी नवरी घर सोडते तसं त्यांनी सोंग केलं अशी टीका भुमरे यांनी केली आहे. बीडमध्ये झालेल्या ऊसतोड मुकादम आणि वाहतूकदारांच्या बैठकीमध्ये पंकजा मुंडे यांनी काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील यांचा डायलॉग मारला. ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात सुद्धा असेच दिवस आले पाहिजेत असं पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं. कोल्हापूरचे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी आज सकाळी अंबाबाई मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 1 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर जाणार आहेत. बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला शरद पवारांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमामध्ये शरद पवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योगमंत्री उदय सामंत एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. कुणी आरे केलं तर कारे करा आणि एक मारली तर चार मारा असा सल्ला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या समर्थकांना दिलाय. परभणीमधल्या मेळाव्यामध्ये सत्तारांनी केलेल्या या चिथावणीखोर वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. राज्याच्या सर्वच भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं हंगामाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये राज्य पाणीदार झालेलं आहे. राज्यामधील मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये सध्या 95% अधिक पाणीसाठा जमा झालाय. मुंबई परिसरासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे विभागामधील जवळपास सर्वच धरणं काठोकाठ भरली आहेत. मुंबईतल्या आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेड उभारणीवरून शिंदे फडणवीस सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. आरेमधील कारशेडच्या बांधकामाला तीव्र विरोध करत पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये 7 याचिका दाखल केल्या. त्या सर्व याचिकांवर न्यायालय मंगळवारी एकत्रित सुनावणी करणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटला चालवण्यास चालढकल करणाऱ्या एनआयएला मुंबई उच्च न्यायालयानं फैलावर घेतलंय. मालेगाव खटला निकाली काढण्यासाठी आणखी किती वेळ घेणार असा सवाल करत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठानं एनआयएला जाब विचारलाय. तसंच पुढील सुनावणीवेळी याबाबत माहिती देण्याचे आदेश दिले. बीडच्या आष्टीमधील सांगवी पाटण इथून नवरात्र उत्सवासाठी ज्योत आणण्यासाठी गेलेल्या 2 भाविकांचा अपघाती मृत्यू झालाय. तुळजापूरला जात असताना अपघात झाला. मृतांमध्ये उपसरपंच आणि आरोग्य सेवकाचा समावेश आहे. अहमदनगर पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटामधील दरीमध्ये टँकर कोसळलाय. सुदैवानं या अपघातामध्ये टँकर चालक बचावलाय. मात्र टँकरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. परभणीच्या राणी सावरगाव इथे महिला कंडक्टर आणि प्रवासी महिलेमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. बसमधून उतरण्याच्या कारणावरून महिला कंडक्टर आणि महिला प्रवाशांमध्ये हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र चांगलाच व्हायरल होतोय. नागपुरात जेवण करताना झालेल्या किरकोळ वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर दोघांनी अत्याचार केला आणि या प्रकरणी 2 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. जळगावमध्ये तृतीय पंथीयांची वेशभूषा करत 3 तरुणांनी थेट घरामध्ये घुसून चोरी केली आहे तर नागरिकांनी या तिघांना बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावर विचित्र अपघात घडलेला आहे. लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकानं कारच्या लेनमधून गाडी नेली आणि लोखंडी सळ्यांचा काही भाग केबिनला लागला. या अपघातामध्ये केबिन कोसळली आणि 2 कर्मचारी जखमी झालेत. सोयाबीन पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत माजलगावच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. सोयाबीन पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. नंदुरबारच्या लोणखेडातील 80 शेतकऱ्यांनी करार शेती करत पारंपरिक शेतीला फाटा देत गवती चहाची लागवड केलेली आहे आणि मुंबईतील एका कंपनीसोबत या शेतकऱ्यांनी करार केला आहे. तर या शेतीतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे. रायगडच्या उरण तालुक्यामधल्या चिरनेर इथे हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. माजी खासदार अनंत गीते यांनी आदरांजली वाहिली आणि तर पोलिसांनी मानवंदना दिली. मांसाहाराच्या जाहिरातींवर सरसकट बंदीची मागणी करत काही जैन संघटनांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे ज्यावर उद्या सुनावणी होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि टीव्हीसह इतर मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणारी मांसाहाराशी संबंधित जाहिरातबाजी बंद करण्यात यावी अशी जैन संघटनांची मागणी आहे.
लवकरच पंतप्रधान मोदींच्या हस्ते डिजिटल रुपीचं उद्घाटन होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे. या डिजिटल रुपीवर आरबीआयचं नियंत्रण असणार असल्याचंही कराड यांनी सांगितलं. काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर सुद्धा निवडणूक लढवणार असून 30 सप्टेंबरला शशी थरूर अर्ज दाखल करणार आहेत. नामिबियातून भारतामध्ये आलेल्या चित्त्यांना नाव सुचवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय. मन की बात मधून पंतप्रधान मोदींनी देशवासियांना हे आवाहन केलंय. नावाची निवड झाल्यास नाव सुचवणाऱ्या व्यक्तीला चित्ते पाहण्याची संधी मिळेल असं त्यांनी सांगितलं आहे. सुमारे 3 दशकांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांचा सत्कार करण्यात आलाय. विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि प्रेस क्लब नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रोहित देव आणि ज्येष्ठ साहित्यिका आशाताई बगे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. चंदीगडमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शहीद भगतसिंग यांचं नाव देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केलेली आहे. आजच्या मन की बातमध्ये संबोधित करत असताना त्यांनी ही घोषणा केली. अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यामध्ये काही बिनसलंय का अशी जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे दोन्ही अभिनेत्यांच्या खोचक फेसबुक पोस्ट. एकमेकांच्या नावावर टिप्पणी करत फेसबुक वॉर सुरू झाल्यानं अमेय आणि सुमितमध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न विचारायला नक्कीच वाव आहे. फ्रान्समध्ये विजेचा प्रचंड तुटवडा सुरू आहे त्यामुळे देशभरात वीज बचतीचं आवाहन केलं जात आहे आणि याचाच एक भाग म्हणून प्रसिद्ध आयफेल टॉवरवरील रोषणाई लवकर बंद करण्यात आली. याआधी रात्री 1 दरम्यान लाईट्स बंद केले जायचे पण विजेची बचत करण्यासाठी आता लवकर लाईट्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मनोज वाजपेयी कोंकणा सेन शर्मा यांचा लीड रोल असलेली सूप ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते. वेबसिरीजचं दिग्दर्शन अभिषेक चौबेंनी केलेलं आहे. नेटफ्लिक्सच्या ग्लोबल फॅन इव्हेंटमध्ये सिरीजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ब्रिटनचं राजघराणा आणि प्रामुख्यानं महाराणीवर आधारित असलेल्या क्राऊन या सिरीजचा नवा सीझन येतोय. क्राऊनचा नवा सीझन 9 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.